प्रेक्षक वर्गांचं आपलं माध्यमच्या या विशेष सत्रामध्ये स्वागत आहे। जाफराबादचं मिरची मार्केट आज रोजी कोरोनाची उलाढाल करत आहे आणि यामध्ये अनेक वादाचे प्रसंग शेतकऱ्यांमध्ये व्यापाऱ्यांमध्ये घडत असतात। या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांचा शेतकऱ्यांचा समन्वय घडावा या दृष्टिकोनातून सध्या डेलीचे बाजार भाव काय शेतकऱ्यांना कळावे या सर्व बाबतीसाठी आपल्या माध्यमाच्या वतीने दररोज आजपासून हे सत्र चालू करण्यात येत आहे। तरी याचा सर्वांनी फायदा घ्यावा। आपलं चॅनल आपलं माध्यम जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। आज रोजीपासून आपण जाफराबादचं मिरची मार्केट पंचकृषीमधून ज्या मिरच्या शेतकरी वर्ग घेऊन येतो त्याच्या बाजारभावाविषयी आणि चालू परिस्थितीविषयी आजूबाजूच्या ठिकाणीही कुठं कुठं काय भाव असतील त्या सर्व बाबतीमधील विशेष सखोल अशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचणार आहे। तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। आपण आज जाफराबादच्या मिरची मार्केटमधील एका वजन काठ्यावर आपल्यासोबत काही व्यापारी आहेत, काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करूया। आज 27 ऑगस्ट रोजी आज आपल्या बाजाराचं काय भाव आपल्यामध्ये ग्रेडेशन वगैरे असं दोन तीन पद्धती असतं, सेकंड माल असतं, त्या सेकंडचा पाच पॉईंट ठरलेला आहे, पाच पॉईंट भाग आहे। आणि जे गुंतवणूक असतं म्हणजे त्या क्षेत्रात माहित आहे दोन तीन रुपये ते अजून कमी होतं। पण आता मग ते आपला जो हायेस्ट माल आहे त्याचा काय रेट आहे? त्याचा रेट 12 रुपये आहे। 12 रुपये सेकंड मालामध्ये राहणार आणि थर्ड क्वालिटीचं काही विशेष असतं ते शेतकऱ्यांना माहित असतं, जे कंपनी असतं शेतकऱ्यांना माहित असतं ते काही डोकं लावत नाही। आता सुद्धा शेतकरी पण काय काय भेटत नाही, त्याच्या पुढे समोरही माल गेला पाहिजे तरच आपला माल घेणार, जर माल निघाला तर आपला माल घेईन कधी। हाच एक विशेष मुद्दा आहे। या मुद्द्याच्या मुळच समजा आपण या गोष्टीवर फोकस करत आहे, कारण की इथं शेतकऱ्यांमध्ये व्यापाऱ्यांमध्ये भावावरून वाद होतो, जाणीवपूर्वक होतो का वास्तविक होतो याची शहनिशा पण झाली पाहिजे। आणि वास्तविक काय घडामोडी काय रेट चालू आहेत आणि कशा पद्धतीने शेतकऱ्यालाही फायदा होईल आणि व्यापारी त्याचा व्यवसाय करेल या दोन्ही दृष्टिकोनातून समन्वय साधण्याच्या दृष्टिकोनातून आपण टेलिव्हिजनवर दररोजचे भाव त्याच्या प्रतवारी जे असेल ते 1-2-3 हायेस्ट क्वालिटी मीडियम गुंतवूर वगैरे सगळ्या गोष्टींची अत्यभूत माहिती आपल्यापर्यंत पोहोचणार आहे। आपल्याला किती जनरली आपल्या शहरातून किती गाड्या जातात बाहेर आणि कुठं जातात? आपल्या गावातून सध्या 50-80 गाड्या जातात पण आता भाव कमी असताना मागणी नाही। आणि आता तुम्ही पाहत असाल मार्केटला फिरून पहा, जास्तीत जास्त 30 गाड्या जातील आज, एवढे गाडी वाहत असताना बाहेर पडणार नाही। आता हे काही दिवसापूर्वी झालेल्या वादाचा परिणाम हे काय वादाचा परिणाम नाही, कारण वाद शेतकऱ्याचा व्यापारी झालेला नाही, शेतकरी आणि व्यापाऱ्याचा वाद नाहीच हे ध्यानात ठेवा। हे जे वाद आहे ते काही समाजकंटक आहे, कुटुंबातीचे लोक आहे त्यांना वाद घातलेला आहे, शेतकरी एकही शेतकऱ्यांना वाद घातलेला नाही। आता हे जे सध्या 15-20 जे भाव चालू आहेत जनरल जे चालू आहे हे वाढायचा अंदाज आहे का पुढील काळामध्ये? मागणी वाढली तर भाव ऑटोमॅटिक वाढणार। तरी मॅक्झिमम कितीपर्यंत वाढू शकतो? किती वाढू शकतो त्याला लिमिट नाही, 4-5 त्याला काही लिमिट नाही। मागच्या वर्षी मागणी वाढली तर नोव्हेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये आपल्याकडे माल जात होता कमीत कमी 10,000 रुपये मागच्या वर्षी। आता या आम्हाला मार्केट संपायचा वेळ आला, मार्केटच्या इतिहासामध्ये सगळ्यात हायेस्ट रेट कोणता होता? 10,900 मागच्या वर्षी। आणि सगळ्यात लोएस्ट रेट 5 रुपये। आपण आज जाफराबादच्या संवाद साधला आणि त्यामुळे दररोज टेलिव्हिजनला सर्व माहिती देत राहणार आहे। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी जाफराबादच्या मिरची मार्केटवर सर्व माहिती आपल्याला आपलं माध्यम आजपासून